कुमारी पाककली मध्ये खूप 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 मनापासून स्वागत टीप क्रमांक एक त्रिफळा चूर्ण रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुतल्याने कमी झालेली नजर परत येते टीप क्रमांक दोन भाजीला तरी चांगली यावी म्हणून फोडणीमध्ये थोडी साखर घाला म्हणजे भाजी खूप चविष्ट बनते रंग आणि तरी खूप छान येते टीप क्रमांक तीन ज्यांना वात आहे आणि पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोड आंबट मिक्स खाऊ नये टीप क्रमांक चार पोटातील अल्सरच्या त्रासाने जर जळजळ होत असेल तर सकाळी थंड दूध प्याल्याने लगेच आराम मिळेल टिप क्रमांक पाच पालेभाजी आणली की आधी स्वच्छ धुवून घ्यावी आणि मग चिरावी भाजी चिरल्यावर कधीही धुवू नये त्यातील पौष्टिक घटक निघून जातात टिप क्रमांक सहा पनीर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास मऊ आणि स्पंची होतो टिप क्रमांक सात लसूण पटकन सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यात भिजवा याने लसूणची साले पटकन निघतात टिप क्रमांक आठ चटणी बनवताना दोन चमचे दही टाकल्यास चटणी काळी पडत नाही मस्त हिरवी आणि ताजी राहते टिप क्रमांक नऊ रोज उपाशी पोटी एक टॉमॅटो खाल्ल्याने शरीर तजेलदार राहते टिप क्रमांक दहा शिळा भात परतून खाताना त्यात हिंग घालावे म्हणजे तो बाधत नाही टीप क्रमांक अकरा मुलांचे वजन वाढत नसेल तर दुधात खजूर भिजवून खायला द्या याने वजन वाढेल टिप क्रमांक बारा तेलकट चेहरा साफ करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा बेसनपीठ मुलतानी माती दही हळद मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनटे डावा याने तेलकटपणा हळूहळू कमी होतो आणि चेहऱ्यावर तेज येते टिप क्रमांक तेरा दूध उखळत ठेवण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घाला म्हणजे दूध खाली लागणार नाही टिप क्रमांक चौदा बिर्याणी दाल तडका चिकन यांना स्मोकी फ्लेवर दिल्यावर छान टेस्ट येते म्हणून एका वाटीत गरम केलेला कोळसा ठेवून त्यावर तूप घालून झाकण ठेवा असे केल्याने कोणताही पदार्थ स्वादिष्ट लागतो टिप क्रमांक पंधरा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर सुती कपड्यात ओवा बांधून गरम तव्यावर हलका गरम करा आणि मग वास घ्या याने डोकेदुखी थांबते टिप क्रमांक सोळा मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका ते आरोग्यासाठी हानिकारक आहे टिप क्रमांक सतरा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खारी बिस्किटं नरम पडतात तर ते गरम तव्यावर ठेवा त्यामुळे बिस्किट व खारी पुन्हा कडक होतात टिप क्रमांक अठरा झटपट भाजी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घेऊन त्याची बारीक पावडर करून ठेवा कोणत्याही भाजीमध्ये वापरता येते आणि त्यामुळे भाजी चविष्ट आणि घट्टसर होते टिप क्रमांक एकोणीस मसाले हे प्लॅस्टिकच्या भरणीत ठेवू नका कारण हे आरोग्यासाठी चांगले नाही मसाले ठेवताना नेहमी काचेच्या भरणीचा वापर करा याने मसाले खराब होत नाहीत टिप क्रमांक वीस थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले फुगले नसेल तर त्यात इडली करताना अर्धा ते एक पॅकेट इनो टाका यामुळे इडल्या छान मऊ होतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद